सहावे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संमेलन व शिष्यवृत्ती परीक्षा 2018 या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी इथे उपस्थित पालक विद्यार्थी प्राध्यापक वृंद या सर्वांचं मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. या कार्यक्रमाचा एक यथोचित भाग म्हणून आपण सर्व मान्यवरांचा इथे सत्कार आणि स्वागत करणार आहोत. रवींद्र शिशवे सरांचं स्वागत पाटील सर करत आहेत. पाटील सर कोले सरांचं स्वागत करत आहेत. छत्रपती शाहू महाराज की. आपण नाशिक आणि परभणी या दोन शाखा देखील ओपन केल्या. आपले कल्याण हे रिलायबल अकॅडमीचे मुख्यालय आणि या मार्गदर्शनानुसार आपण अकॅडमीतर्फे खूप काही नवीन नवीन प्रकल्प काहीतरी नवीन त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती योजनेचं आयोजित करत असतो. जे विद्यार्थी टॉप 100 विद्यार्थी जे पास होतील त्यांच्यातनं आपण मुलाखत त्यांची ठेवणार आहेत आणि त्याच्यातनं काही विद्यार्थ्यांना आपण पूर्ण 6 महिन्याचा कोर्स मोफत देणार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त त्यांना क्लासच्या नोट्स हे सर्व फ्री मध्ये त्यांना आपण अवेलेबल करून देणार आहे. रिलायबल अकॅडमी आयोजित 6वे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संमेलन या ठिकाणी रिलायबल अकॅडमीचे काही विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत. त्यांनी केलेले स्पर्धा परीक्षेमध्ये घेतलेली मेहनत आणि त्यासाठी कशाप्रकारे त्यांना ते यश प्राप्त झालं याकरता त्यांची मनोगत या ठिकाणी थोडक्यात त्याबद्दल ते बोलणार आहेत. पहिला विद्यार्थी जो आपल्यासमोर येतो आहे तो आहे अनिल घायवट. PSI पदी या विद्यार्थ्याची निवड झाली आहे. मी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये PSI काढलेली आहे. जर मी कुठली परीक्षा पास झाली असेल प्री सुद्धा ती पण PSI होती, जर कुठली मेन सुद्धा ती पण PSI होती आणि ग्राउंड इंटरव्ह्यू पण काढला ती पण PSI एक्झाम होती. ठीक आहे, कारण PSI जी पोस्ट आहे ती मला खूप आवडायची, तिच्यावर मी प्रेम करायचो म्हणून ती भेटली मला. यानंतर येणारी विद्यार्थी सत्कार विद्यार्थीचे केला जाणार ती म्हणजे दिव्या माले. माननीय कोले सर, भराठे सर आणि पाटील सरांना अशी विनंती करतो की तिने त्यांचा सत्कार करावा. माझं कसं होतं की मला MPSC चा फुल फॉर्मही माहीत नव्हता. जेव्हा मी रिलायबल मध्ये आले तेव्हा रिलायबल माझ्या आयुष्यामध्ये माझा कंदील बनला. मला पहिलं पाऊल टाकण्याचं जे धैर्य होतं, जी हे होतं मार्गदर्शन होते, मला रिलायबलनी केलं. रिलायबल आपण अकॅडमी म्हणतो पण मला ते कधी अकॅडमी वाटली नाही, ते माझं कुटुंब वाटलं. सगळ्यात मेन गोष्ट तुम्ही ठरवून घ्या तुम्हाला काय करायचं आहे. मला STI व्हायचं आहे, मला MPSC ट्राय करायची, मला UPSC द्यायची आहे. प्रत्येकाने ठरवा की मला ही गोष्ट करायची. ठरवल्याशिवाय आपण तिथपर्यंत कधी जाऊच शकत नाही आहे. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, एव्हरी डॉग हॅज इट्स डे. म्हणजे काय की प्रत्येकाचा दिवस येतो, काहींचा लवकर येतो काहींचा उशिरा येतो, पण प्रत्येकाचा दिवस येतो. आता समजा तुम्ही एखाद्याला विचारलं बा तुला किती वर्ष लागले, तो जो म्हटला की मला 5 वर्ष लागली, कंपल्सरी नाही आहे तुम्हाला 5 वर्ष लागतील. प्रत्येकाची ग्रास्पिंग पॉवर, प्रत्येकाची अभ्यास करण्याची स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. त्यामुळे आपल्याला कितके वर्ष लागतील म्हणून मी 5 वर्ष मिळेल, मी वेट करतो 5व्या वर्षी मला पोस्ट मिळणार आहे, असं नाही आहे. तुम्ही प्रयत्न करत राहा, पोस्ट तुम्हाला नक्की मिळणार आहे. यानंतर येणारी जी विद्यार्थिनी आहे ती आहे सुवर्णा वाळके. PSI पदासाठी निवड. मान्यवरांना मी अशी विनंती करतो की तिचा सत्कार करावा. मला जेव्हा PSI ची पोस्ट भेटली त्यावेळेस प्रत्येक जण मला विचारत होतं, तू ही नोकरी जॉईन करणार आहेस का, पुढे कंटिन्यू करणार आहेस का. मला त्यांना सांगायचं आहे हो मी करेन. 2 वर्षाच्या आत यशाला गवसणी घालणारी ऑफिसर आरती चव्हाण, तिला या ठिकाणी मी आमंत्रित करतोय. तिचा सत्कार केला जातोय रिलायबल अकॅडमीतर्फे. मान्यवरांना अशी विनंती करतोय की त्यांनी तिचा सत्कार करावा. सरांविषयी सांगायचं म्हणजे एक गोष्ट की जेव्हा माझी बॅच चालू होती तेव्हा सर बॅचवर अचानकपणे कधी पण यायचे आणि रिव्हिजन घ्यायला सुरुवात करायचे.
सरप्राईज लेक्चर असायचं, कधी कोणाला माहीत नसायचं की सर येणार आहे रिव्हिजन घेणार आहे. माझा असा एकही दिवस नव्हता की सर बॅचवर आले असतील आणि मला सरांना उभं केलं नस मला उभं केलं नसेल. मी नेहमी सरांसमोर उभी असायची. कधी कधी जर मला आधीच माहीत झालं की सर येणार आहे रिव्हिजन घ्यायला तर मी कॉलेजचं कारण सांगून पळून जायची. नंतर मी स्वतःला प्रिपेअर केलं नाही, सरांनी काही प्रश्न विचारले तरी मला त्याचं आन्सर देता आलं पाहिजे आणि तसे मी स्वतःला प्रिपेअर करून घेतलं. मी खूप जणांकडून आता पण ऐकते की ते म्हणतात की नाही सर मलाच टार्गेट करतात, मलाच प्रश्न विचारतात. तुमच्यापैकी जर असं कोणी असेल तर त्यांनी स्वतःला लकी समजा, कारण की जो असा विद्यार्थी असेल तो पुढे जाऊन एक अधिकारी बनणार आहे. जिंदगी की असली उडान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नाभी है मुट्ठी भर जमीन मैंने, अभी तो सारा आसमान बाकी है. विश यू ऑल द बेस्ट. थैंक यू. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होनी चाहिए. पाटिल सर. या प्रोग्रामच्या उद्देशाने मला दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या सांगायच्या आहेत की रिलायबल अकॅडमी मागील 3 ते 4 वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी नेहमी वेबसाईटच्या माध्यमातून, टेलिग्रामच्या माध्यमातून, सोशल मीडियावरती, व्हॉट्सअपच्या माध्यमातून खूप काही PDF विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देते. चालू घडामोडीचं मासिक वगैरे, मुलांना शिष्यवृत्ती वगैरे, म्हणजे जेवढं आमच्याने होत असेल म्हणजे अदर क्लासेस किंवा अदर कोचिंगपेक्षा जेवढं होत असेल तेवढं मी माझ्या कृतीनुसार खूप काही करण्याचा प्रयत्न करतो फ्रीमध्ये आणि मोफतमध्ये. आणि अजून माझा एक पुढचा प्रयत्न असेल की 2019 12 जानेवारीला मी कमीत कमी 18 पुस्तकांचं पब्लिकेशन सुरुवात करणार आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना खूप कमी म्हणजे किमतीमध्ये ते पुस्तकं अवेलेबल असतील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी. तसेच यूट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चालू घडामोडीची एक सिरीज सुरू करायची की विद्यार्थ्यांना घरी बसल्या बसल्या ते कुठल्याही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याच्या मुलांना ते यूट्यूबचे व्हिडिओ पाहता येतील. आम्ही आमचा एकच प्रयत्न असतो की विद्यार्थी आपल्याकडे काहीतरी अपेक्षेने आलो असतो, त्याची आपल्याकडनं अपेक्षा असते आणि त्याची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याने जेवढं होऊ शकतं त्याच्यापेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे त्याला उद्या वाटायला नको पाहिजे की आपण अपयश झालो याचा मागे रिलायबल दोषी असं नको वाटायला पाहिजे, की तो कुठेतरी कमी पडला तर त्याला वाटायला पाहिजे की नाही आपण कमी पडलो, पण रिलायबल मात्र कमी नको पडायला पाहिजे. यासाठी आमचा आजपर्यंत प्रयत्न होता, यापुढेही राहील. गृहिणी ते अधिकारी हा प्रवास करत असताना अनेक अडचणी आणि त्या अडचणीला सामोरं जात त्यांनी हा प्रवास केला आहे. त्याचबरोबर नुकतीच त्यांची निवड एक्साईज इन्स्पेक्टर या पदासाठी झाली आहे आणि अजून 4 दिवसापूर्वीच म्हणजे 27 ऑगस्ट 2018 त्यांनी कामाचा पहिला दिवस पण त्या ठिकाणी जॉईन झाल्यात मुंबईमध्ये साकीनाका ठिकाणी. तर मी या ठिकाणी स्टेजवर स्वागतासाठी, सत्कारासाठी व मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो आहे माननीय मनीषा कांबळे मॅडमना. पाटील सरांबद्दलची जसं आरतीने सांगितलं तसं माझ्याबद्दल, मुलगीला हरसल्यामुळे मला नेहमी उशीर व्हायचा, तर मी नेहमी क्लासमध्ये सगळ्यात शेवटी 1 तास उभी असायची बरेचदा. आणि मला त्याचं कधीच वाईट नाही वाटलं, कारण की ती शिस्त होती आणि एक अधिकारामध्ये शिस्त लागणं हे पहिल्या दिवसापासून खूप गरजेचं असतं. तुम्ही ह्या क्लासमध्ये जेव्हा एंटर होता तेव्हापासूनच ती शिस्त हळूहळू सरांनी लावली आम्हाला. तेव्हा आम्हाला हे वाटायचं की असं का बिहेव करतात आमच्याशी, असं का वागतात, पण ह्याचे नंतर इतके आम्हाला फायदे झाले की वेळेचं महत्त्व, डिसिप्लिन ह्या सगळ्या गोष्टी ह्या क्लासमध्ये इथे येऊन शिकली मी. यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार होतील, ज्यांची नावं घेतली जातील त्यांनी लवकर स्टेजकडे यायचे. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांचे सत्कार करावेत. बँकिंग क्षेत्रात यशस्वी झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत. मी प्रथम स्टेजवरती आमंत्रित करतो प्रियंका मापणकरला, युनियन बँकेमध्ये हिचं सिलेक्शन झालं आहे. त्यानंतरचा येणारा विद्यार्थी आहे भूमित शहा इंडियन बँक. दीपक पाटील सिडको या ठिकाणी क्लर्क या पदावर नियुक्ती. प्रियंका मालू सर यांचा सत्कार नंदिनी मॅडम आणि राजेश बराटे सर करतील. निवड टॅक्स असिस्टंट या पदासाठी यांची निवड झाली. यानंतर स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी हे पुस्तक लिहिणारे राजेश बराटे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सत्कार समारंभामध्ये आज मी पुण्यामध्ये किंवा इतर ठिकाणी जातो की आपला विद्यार्थी नसला तरी ते आपला विद्यार्थी म्हणून क्लासेसवाले दाखवतात आणि 100-200 असे सत्कार समारंभ ठेवतात ते.
म्हणजे डुप्लिकेट विद्यार्थी लावतात ते, विद्यार्थी पण सांगतात आम्ही नाहीत त्यांच्या म्हणून, बरोबर आहे. परंतु आज पाटील सरांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एकदम खरोखर या ठिकाणी सांगावं असं वाटतं की एक रिअल विद्यार्थी, आपलेच विद्यार्थी दाखवण्याची क्षमता फक्त महाराष्ट्रामध्ये रिलायबल अकॅडमीकडे आहे. आणि फुगून मोठे पण सांगण्यात काहीच अर्थ नसतो, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तळागाळातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कमी फीसमध्ये आणि सवलतीच्या दरामध्ये जर क्लास कोणता असेल तर तो म्हणजे रिलायबल. मऊ मेना हूनही आम्ही विष्णुदास, मऊ मेना हूनही आम्ही विष्णुदास, कठीण वज्रासही भेदू ऐसे. असाच आदरयुक्त दरारा आणि दरारायुक्त आदर असलेले माननीय डॉक्टर श्री रवींद्रजी शिसवे सर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी या प्रसंगी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे. मनोहर पाटील अतिशय प्रामाणिकपणे बोलले की परीक्षा देताना सेफ स्टडीने सुद्धा पास होऊ शकतो. मी त्यांचं अभिनंदन करतो, कारण क्लास चालवत असताना ते असं धाडस दाखवतात. दुसरं कोणीतरी करत आहे म्हणून कृपा करून ह्या क्षेत्राकडे वळू नका. तुम्हाला वाटतं का मनापासून, तेही तुम्ही लक्षात घ्या. कारण कोणतेही क्षेत्र एकमेकांपेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. तुम्हाला जर मनापासून वाटत असेल की होय मला प्रशासकीय सेवांमध्ये जायचं आहे, मग कोणतंही असेल, या सगळ्यांनी सांगितलं, कोणतेही एकमेकांपेक्षा लहान किंवा मोठं नाही, तर तुम्ही नक्कीच तो प्रयत्न करू शकता. आणि मग इथे यायचं असेल तर एक गोष्ट नक्की आहे, स्पर्धा तीव्र आहे, साधी सोपी नाही आहे, संघर्ष आहेच. खूप छान कोणीतरी म्हटलंय की आफ्रिकेच्या घनदाट अरण्यात, आफ्रिकेच्या एका घनदाट अरण्यात एक हरिण झोपेत उठतं तेव्हा त्याला माहीत असतं की अत्यंत वेगाने पळणाऱ्या सिंहापेक्षाही मला वेगाने पळावं लागेल, अन्यथा मला शिकार व्हावं लागेल. आफ्रिकेच्या एका घनदाट अरण्यात एक हरिण झोपेत उठतं तेव्हा त्याला माहीत असतं की अत्यंत वेगाने पळणाऱ्या सिंहापेक्षाही मला वेगाने पळावं लागेल, अन्यथा मला शिकार व्हावं लागेल. आणि त्याच आफ्रिकेच्या घनदाट अरण्यात, आणि त्याच आफ्रिकेच्या घनदाट अरण्यात एक सिंह झोपेत उठतो तेव्हा त्यालाही माहीत असतं, त्याच आफ्रिकेच्या घनदाट अरण्यात एक सिंह झोपेत उठतो तेव्हा त्यालाही माहीत असतं की जीवाच्या आकांताने पळणाऱ्या हरिणापेक्षाही मला वेगाने पळावं लागेल, अन्यथा मला उपाशी मरावं लागेल, अन्यथा मला उपाशी मरावं लागेल. तुम्ही तुमच्या प्रवासामध्ये जी लहान लहान गोष्ट करत असाल त्या गोष्टीमध्ये ही जी जाणीव आहे, या जाणीवेतून धुंदी येते, पॅशन येते, ती जोपासा. कारण ती जोपासणं खूप गरजेचं आहे. ती जर नाही जोपासली तर कदाचित या पूर्ण एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये आपण सगळं काही असताना, सगळी पात्रता असताना कधी मागे राहू कळणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर अमोल कोले सर यांना मी पाचारण करते, त्यांना मी विनंती करते की त्यांनी प्रेरणा द्यावी असं आपलं वक्तव्य सादर करते. आदिशक्ती तुळजाभवानी, उभ्या हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्या शिवाजी महाराजांनी जगायचं कसं हे शिकवलं, त्या शिवाजी महाराजांच्या पोटी जन्माला येऊन मरायचं नाही तर लढायला शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. उद्याचं राज्य आणि पुढे जाऊन उद्याचा देश ज्यांच्या हातात असणार आहे, ज्या प्रशासनाच्या नाड्या देश लाल फितीत अडकवायचा की फिती उघडून जनसामान्यांसाठी, लोकसेवेसाठी उघडा करायचा, हे ठरवणारे तुम्ही सगळे भावी अधिकारी, पालक, शिक्षक. महत्वाच्या ज्या दोन गोष्टी शिसवे सरांनी सांगितल्या त्या मला असं वाटलं की प्रशासकीय अधिकाऱ्यातला माणूस जिवंत ठेवण्याचा जो त्यांनी एक फार मोलाचा सल्ला दिला तो पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे आत्तापर्यंतचा अनुभव असा असतो की एकदा स्थिरस्थावर झाल्यानंतर मांडीखाली बंडलं दाबण्याच्या नादात उभं राहायला माणसं विसरून जातात. ताठ मानेनं पाठीचा कणा ताठ ठेवून उभं कसं राहायचं हे शिसवे सरांनी दाखवून दिलं, त्याबद्दल तुमचं मनापूर्वक आभार. मला एक फक्त जाणीव करून द्यायची होती की ज्या स्पर्धा परीक्षांचं आपण स्वप्न बघतो आहोत, या स्पर्धा परीक्षेच्या स्पर्धेच्या बोर्डाच्या नावातच एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे राज्य लोकसेवा आयोग.
केंद्रीय लोकसेवा आयोग, यातला लोकसेवा हा शब्द विसरू नका, एवढीच तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे. पण जेव्हा तुमच्या आवडीच्या क्षेत्रात तुम्ही करिअर करत असता तेव्हा तो कायमचा एक सुरेल प्रवास बनत असतो. आपण चाललो कधी, आपण थांबलो कधी, विश्रांती कधी घ्यायची याचं कधीच भान राहत नाही आणि तो एक सुंदर प्रवास सुरू होतो. स्वॉट अनालिसिस जे म्हणतं मॅनेजमेंट प्रिन्सिपलमध्ये, इट इज एस स्टँड फॉर स्ट्रेंथ, रेकॉग्नाइज युअर स्ट्रेंथ, मेक इट युअर स्ट्रॉंग पॉइंट. आता आपण हे अनालाइज करू एक विद्यार्थी म्हणून, एक महाराज म्हणून. विद्यार्थी म्हणून तुमची ताकद ओळखा, तुमची ताकद ओळखल्यानंतर तिला आणखी तुमचं बलस्थान बनवा. तुमची ताकद कदाचित ग्रास्पिंग पॉवर असेल, तुमची ताकद कदाचित ही खूप स्ट्रॉंग मेमरी असेल, तुमची ताकद ही कदाचित तुमचं अनालिटिकल स्टडी असेल. कायम लक्षात ठेवा, पराभूताच्या जखमा या फक्त सहानुभूतीच्या हकदार ठरतात आणि विजेत्याच्या जखमा हे त्याच्या अंगावरचे अलंकार होतात. पडाल, जखमी व्हाल, अपयश येईल, पण यश असं मिळवा की आलेल्या सगळ्या जखमा ह्या तुमचे अलंकार ठरतील. तर माझ्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी मला देवाला वाकवावं लागलं तरी सुद्धा वाकवेल, पण माझं ध्येय मी मिळवेल. ध्येय माझे सूर्य आणि वाट आहे प्रकाशाची, ध्येय माझे सूर्य आणि वाट आहे प्रकाशाची, वेग माझा वायूचा अन उर्मी आहे तारुण्याची. उदासीनता अन नैराश्य तर केव्हाच मागे टाकले, उत्साह अन चैतन्य आता सोबती माझे चाहले. मार्गात माझ्या येईल जो संपलाच तो पाहिजे, मग काळ आला जरी तेव्हा मागे नाही हटायचे. वाटेवर प्रगतीच्या या काळोख कोठेच नाही, वाटेवर प्रगतीच्या या काळोख कोठेच नाही, संपली प्रतीक्षा आता मार्ग माझा दूर नाही, मार्ग माझा दूर नाही. धन्यवाद. या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन केलेलं आहे.